बळच बळच वातावरण निर्मिती का मी चायला तयार आहे आमचं रिपोर्ट नाही त्यांचं जास्त आहे हो हे पण दोन वाजता नाही करत ना चल एक बोट इथून वाकून करून वैभव वैभव एकता नगर बसला धरणाच्या सांडव्यावरून 45,000 क्युसेक पाणी सोडल्यानंतर परिस्थिती जी आहे ती आणखी भीषण होऊ शकते असं चित्र आहे. त्यामुळे रेस्क्यूसाठी नियोजन केल्यामुळे काल रात्रीपासून पाणी भरत असताना सुद्धा फारशी अडचण जी आहे ती आली नाही. लोकांनी आपापल्या दुचाकी आधीच बाहेर मध्ये पाणी भरलेलं होतं तिथल्या नागरिकांना अग्निशमन दलाच्या जवानांनी बोटीने बाहेर काढले. आपण पाहतोय आर्मीची सुद्धा एक बोट जी आहे ही बोट अजूनही इथं स्टेशन्ड आहे. डिप्लॉयमेंट जी पाण्यामध्ये ठेवली गेली लगेच या लोकांना बाहेर काढता यावं यासाठी तयारी जी आहे ती अग्निशमन दलाने केलेली दिसते. लोक खिडकीतून त्यांना काय हवं नको त्या बाबतची माहिती जी आहे ती त्यानुसार जवान आहे अग्निशमन दलाचे जवान आहे त्यांना आपण विचारलं तुम्ही आतापर्यंत किती लोकांना या बोटीतून रेस्क्यू करायची गरज पडली जर एमर्जन्सी लागली तर आपण पाण्यातून तिथे तत्पर झाले आणि आपण इथे सतत आहोत. बरं आणि आपण 24 तास इथे दोन तीन त्याबरोबर अग्निशमन दलाचे जवान आहेत त्यांच्यासोबत लष्कराचे जवान ज्यांना पाचारण केले होते जवळपास 300 जवान जे आहेत ते शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आणि आकर्षक पद्धतीने काम करतात. पाणी आणखी वाढल्यानंतर पुन्हा कोणत्या जीवितांना धोका होऊ नये यासाठी सगळी खबरदारी जी आहे ती खबरदारी अग्निशमन दलाकडून घेतली जाते. रेस्क्यूसाठीची पूर्ण तयारी जी आहे ती अग्निशमन दलानं केली. आपण नदीचा मुख्य प्रवाह जो आहे तो पात्र अत्यंत वेग या पाण्याला तिथून पात्राच्या बाहेर हे सगळं पाणी जे आहे या निवासी इमारतींमध्ये शिरलेलं आहे. नदीला अगदी लागून असलेल्या या सगळ्या इमारती आहेत त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा इथं पाणी भरलंय. संपूर्ण पार्किंग जे आहे ते जवळपास 5 ते 6 फूट पाण्यामध्ये हे पार्किंग जे आहे ते गेलेलं असतं. इथे नागरिकांना अडचणी ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावरती निर्माण झालेल्या होत्या. इथल्या बऱ्याच अंशी लोकांना आता बाहेर काढलेलं आणि सगळ्यांना इथून बोटीनं घेऊन गेल्यानंतर त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था जी आहे ती सुद्धा महापालिकेकडून करण्यात आलेली. सगळी मदत जी आहे ती त्यांना दिली जाईल आणि अजूनही जे लोक घरामध्ये थांबलेले असतील दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावरती ज्यांना आवश्यकता वाटत नसेल त्या सगळ्या नागरिकांनी संपर्क केल्यानंतर त्यांची पुढची व्यवस्था जी आहे कोणी रुग्ण असतील किंवा तब्येत खराब झाली असेल कोणाची या सगळ्यांना नेण्यासाठीची व्यवस्था जी आहे ती अत्यंत चोखरित्या तयार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन अंचाटे सर वैभव सोनवणे न्यूज 18 लोकमत. तुम्हाला खायला वगैरे काय नको म्हणजे सांगितलं पाणी वाढतं हा एवढे येत राहा एकाच दिवस दुसऱ्या दिवस राहत हा आता 5 वाजता सोडणार आहे जास्त पाणी
काही लागलं फोन चालू असतील तर फोन करा, एकशे एकला करा, पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाला करा, कुठेही करा. चार बाजून उचलली तरी जाते त्याला, उचलायला धरायला चार चालला तरी खाऊ तुम्हाला नाही पण आम्हाला घेऊन या म्हणले. काय गरज नाही, भोटी बिटी असं पण नाव दिलं आहे.